पैसेतून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे जे गणित निर्माण केलं एका बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एखादा नेता उभा करायचा आणि त्याला कुठेतरी मंत्री करायचं. लोकसभेला एवढं भरघोस मतदान केल्यानंतर मुस्लिम समाजाने संविधान वाचवायची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर आज मुस्लिम समाजाने ज्यावेळेस उमेदवारीसाठी प्रयत्न केला उमेदवारी मागितली तर जी संभाव्य यादी बघतोय त्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व नाकारण्यात आलेलं आहे. भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांची चाहूल लागलेली आहे, आचारसंहिता लागलेली आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. तसंच वंचित बहुजन आघाडीने सुद्धा काही आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. आता आम्ही हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये अफरोजभाई मुल्ला यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी दिलेली आहे. अफरोजभाई हे वकील आहेत आणि उच्च शिक्षित आहेत. ह्या सर्व मतदारसंघाची त्यांना जाण आहे. आपण त्यांच्याकडनं अनेक उद्यांवरती चर्चा करणार आहोत. पहिले तर त्यांच्याकडनं आपण हे जाणून घेऊया की मुल्लाभाई तुमचं सर्वप्रथम जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की वंचित बहुजन आघाडीने आपल्याला हडपसर विधानसभेची उमेदवारी दिली, काय आपली प्रतिक्रिया असेल? सर्वप्रथम मी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाचे आभार मानतो की एकंदरीत ज्या पद्धतीने उभं आयुष्य प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करून बाळासाहेबांनी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी जो एक राजकीय प्लॅटफॉर्म निर्माण केला हडपसर सारख्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असलेल्या जागेवरून त्या लढाईला यशस्वीरित्या विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्याकडे जी दिली त्याबाबत मी आभारी आहे. आणि ज्या पद्धतीचं काम आणि ज्या पद्धतीचं राजकीय गणित इथं निर्माण होत आहे ते पाहता मी खूप आनंदी आहे की या विधानसभा मतदारसंघातनं मला पक्षानं उमेदवारी दिली. बट आपण खरं तर कुठलाही उमेदवार जो आहे तिकीट मिळाल्यानंतर त्याला आनंदच व्यक्त होतो. पण खऱ्या अर्थानं आता आपण बघतो की तुम्हाला आमदार व्हायचं आहे आणि आपलं सदरच आहे की मला आमदार व्हायचं आणि त्या मला आमदार व्हायचंय या सदराच्या खाली आपण आपल्याशी चर्चा करत आहोत. खर तर अनेक लोकांना आमदार व्हायचं असतंय परंतु आमदारकी म्हणजे नेमकं काय असतं हेच माहीत नसतं. आमदार म्हणजे काय, आमदारांचं काय कर्तव्य आहे, काय आपण म्हणजे काय सांगाल तुम्ही लोकांना? की फार चांगला प्रश्न विचारला कारण की मुळात अलीकडच्या काळात काय झालंय स्वतः आमदारांना आणि इतरांना सर्वांना मुळात आमदाराचं मुख्य काम काय असतं तेच लोक विसरून गेलेले दिसतात. कारण की आमदार म्हणजे या ठिकाणचा ह्या विधानसभा मतदारसंघाचा जो जनप्रतिनिधी असतो जो विधिमंडळात इथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा जनतेच्या आयुष्याला अफेक्ट करणारे असे निर्णय कायदे रेझोल्युशन पारित केले जातात त्या प्रक्रियेमध्ये इथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करायचं काम या ठिकाणच्या आमदाराचं असतं. परंतु दुर्दैव असं आहे की मागील काही काळापासून ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात आणि भारतभर काही लोकांनी निर्माण केलं म्हणजे ज्यातून पैसेतून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे जे गणित निर्माण केलं एका पद्धतीचं कॉर्पोरेट कल्चरच म्हणता येईल की इन्व्हेस्ट करायचं आणि त्यातनं रिटर्न्स घ्यायचे ही जी सिस्टम निर्माण केलेली आहे त्यातनं फक्त आपल्याला आमदाराचं काम असंच दिसतं विकास काम आणि विकास कामातनं मिळालेले टक्केवारी आणि त्या टक्केवारीतनं परत निवडणूक अशा पद्धतीचं गणित त्या ठिकाणी आपल्याला फक्त पाहायला मिळतं. त्यामुळे ते कुठेतरी बदलण्यासाठी आणि आमदार म्हणून जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची जी प्रमुख जबाबदारी आहे आणि हडपसर सारख्या ठिकाणी जिथं हे कॉस्मोपॉलिटन मुंबई नंतर पुणे जे शहर आहे त्यातला हा महत्वाचा हडपसर भाग जिथे मागच्या 30 वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे, प्रगती झालेली आहे, जास्त अनेक लोक इथं येऊन स्थायिक झालेले आहेत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कुठल्याही एका समाजाचं पारंपरिक वर्चस्व वगैरे असं काही नसतं सर्व समाज एकत्रित मिळून मिसळून राहतात एक वेगळ्या पद्धतीचं इथलं लाईफस्टाईल असतं इथलं पॉलिटिक्स असतं त्या ठिकाणी तिथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची जी मला संधी मिळेल त्याबाबत फार पॉझिटिव्ह अशा एकंदरीत वातावरण आहे आणि आजपर्यंतचे हितले आमदार जे आहेत ते करायला विसरलेले आहेत असं मला वाटतं. तुम्ही आता म्हणालात की पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे असं त्यांचं समीकरण आहे.
आणि हे आताचं सगळ्या आमदारांचं हे तेच चाललेलं आहे. परंतु आमदारकी म्हणजे नेमकी कशासाठी असते हेच त्यांना माहित नाही असं तुमचं म्हणणं आहे. परंतु नेमकं मला हे लोकांना सांगा ना की आमदारांचे कर्तव्य काय असतं. इथल्या लोकांचं प्रतिनिधित्व ज्यावेळेस आमदार करतो संपूर्ण महाराष्ट्रभर आणि इथली लोक इथली जनता त्यांच्या आयुष्याला आयुष्यावरती परिणाम पाडू शकतील असे रिझोल्युशन जे प्रमुख निर्णय कायदे केले जातात त्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी इथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणं हे आमदाराचं कर्तव्य असतं. उदाहरणार्थ आता ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा फार मोठा प्रश्न सुरू आहे. माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे की इथल्या आमदारांचं त्यावरती काय भूमिका आहे ते आजपर्यंत इथल्या जनतेला कळलीच नाही. म्हणजे एक आमदार म्हणून तुमची जबाबदारी होती तिथं काय मांडलं पाहिजे काय असलं पाहिजे भूमिका पुढे आली पाहिजे. महाराष्ट्रभर इथं अल्पसंख्याक समुदाय मुस्लिम समाज फार मोठ्या प्रमाणात आहे 33% आहे जवळपास. ज्या पद्धतीने मुस्लिम समाजावरती टार्गेट करून हल्ले करायचा प्रयत्न केला गेला आणि महाराष्ट्र पेटून एक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला गेला मुस्लिम समाजाचं मोठ्या संख्येने मतदान घेणारे जाणारे आमदार आत्ताचे त्यांनी त्याच्यावरती काय भूमिका किंवा विधिमंडळात काय मांडलं त्यांच्या बाजूने काहीच नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की झाली या बाजूला मग त्या बाजूला जास्तीत जास्त सत्तेत राहायचं आणि मोठमोठे निधी घेऊन यायचे आणि त्यातनं टक्केवारी खायची एवढंच आणि मला वाटतं एवढंच झालं आणि लोक असा गैरसमज आहे इथल्या लोकांचा आमदारांचा इथल्या राजकीय नेत्यांचा की आमदाराचं काम तेवढंच असतं. पण सगळ्यात मोठी काय असेल तर ती जनता असते आणि जनतेला माहीत आहे आणि म्हणून जनता ह्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहत होती. ओके बरं आता आमदार म्हणजे आता एक विधानसभेमध्ये जनतेच्या हिताचे रेझोल्युशन पास करण्यासाठी त्याचा फार मोठा रोल असतो आणि त्याच्या मतदारसंघाचाही विकास करणे. उद्या समजा तुम्हाला हडपसरच्या मतदारांनी विधानसभेत पाठवलं तर तुम्ही काय करणार. हडपसरची जनता मला येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवणारच आहे. आणि त्याचं कारण असं आहे की हडपसरच्या जनतेला माहीत आहे की त्यांनी जो या वेळेसचा प्रतिनिधी निवडलाय जी संधी ते मला देणार आहे त्यामध्ये प्रत्येक प्रश्नावरती त्यांच्या बाजूने भूमिका आणि योग्य अशी भूमिका वरती घेणार आणि त्याचबरोबर हडपसर म्हणजे फार महत्वाचे आणि ज्वलंत प्रश्न आहेत. म्हणजे मुंडव्याचं ट्रॅफिक असेल केशवनगर मुंडव्याचं ट्रॅफिक असेल इकडे कात्रज ते खडीमशीन चौकाचं ट्रॅफिक असेल पुढे कोंडव्याचं ट्रॅफिक असेल आणि या ठिकाणी कारण की इथं जनसंख्या फार मोठ्या प्रमाणाने इथं लोकांचं फार मोठ्या प्रमाणात वास्तव आहे अशा परिस्थितीमध्ये ट्रॅफिकचा महत्वाचा प्रश्न आहे. हडपसर सारख्या मोठ्या मतदारसंघामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक नाही एक स्मारक नसावं हे दुर्दैव नाही हे शोकांतिका नाही का. म्हणजे बुलडोजर कल्चर सुरू झालेलं आहे एका पद्धतीने अनेक लोकांना नोटिसेस येत आहेत कायदेशीर कुठलीही बाजू मांडण्याची संधी न देता 24 तासामध्ये त्यांचं घर पाडण्याचा प्रयत्न इथल्या काही बिल्डर लॉबी आणि अधिकाऱ्यांचा एकत्रित मिळून करण्याचा प्रयत्न आहे. हा किती मोठा प्रश्न आहे. हा राईट टू लाईफचं व्हायोलेशन आहे Article 21 म्हणजे तुम्ही हे सगळं विधानसभेत गेल्याच्या नंतर प्रश्न लावण्याचा प्रयत्न करणार आहात. काही प्रश्न आहेत त्यापेक्षा अजून फार मोठमोठे हे मेजर काही प्रश्न आहेत यापेक्षा अनेक प्रश्न आहेत हडपसर विधानसभा. तुम्ही असं गृहित धरताय की तुम्हाला इथली जनता विधानसभेमध्ये पाठवणार आहे परंतु तुमच्या समोर फार मोठी आव्हान आहे. गृहित नाही धरत आहे सॉरी मी तुम्हाला थांबवतो गृहित नाही धरत आहे. तुम्ही तुमचा प्रश्न सुरू व्हायच्या आधी सांगतो की माझी उमेदवारी डिक्लेअर होऊन 10 दिवस झालेले आहेत 12 दिवस झालेले आहेत आणि अजून इतर पक्षांची उमेदवारी डिक्लेअर होत नाहीये त्यावेळेस मी हडपसर हा भाग पिंजून काढलेला आहे आणि हे काम आज नाही आम्ही मागच्या 5 वर्षापासून करत होतो. 2019-20 दरम्यान जी एक CANRC जी मूवमेंट सुरू झाली तेव्हापासून आम्ही त्या पद्धतीची तयारी करत होतो. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की बाकी आमदार ज्यावेळेस झोपा काढत होते त्यावेळेस आम्ही जनतेमध्ये होतो म्हणून आम्ही गृहित नाही धरत. जनतेनेच आम्हाला या उमेदवारीपर्यंत पोहोचवलेला आहे. पण तरीही माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या समोर फार मोठी आव्हान आहेत म्हणजे प्रस्थापित पक्षांचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत काँग्रेसचे आहेत त्यांची महायुती आहे महाविकास आघाडी आहे त्यांच्यातले घटक पक्ष आहेत त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे मॅनपॉवर आहे सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा पुढे तुम्ही टिकाव धरून कसे निवडून याल. बरं ज्यावेळेस जनता निवडणूक हातामध्ये घेते ज्यावेळेस निवडणुकीमध्ये जनसागर उसळतो एक स्वतःची भूमिका घेऊन त्यावेळेस ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय त्या जनसागरामध्ये ते वाहून जातात आणि अगदी प्लास्टिक कचऱ्यासारखे वाहून जातात. हे मोठमोठ्या गोष्टी ज्या आज आपल्याला वाटतात आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातली जी जनता आहे जी 5,90,000 जनता आहे
त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. मी जनतेचा उमेदवार आहे, त्यामुळे आता ते तसं काही ह्या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहे, हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, ती जनता निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं ते सगळ्या बाजूला राहतील. आणि उमेदवार म्हणून मी अजून एक गोष्ट म्हणजे हडपसरच्या सर्वच लोकांना, म्हणजे ते माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे त्यांनाही सगळं ठाऊक आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवार म्हणून आम्ही प्लसमध्येच आहोत सगळ्या गोष्टीमध्ये. जो उमेदवार लोकांना पाहिजे त्या पद्धतीत सगळं आम्ही आमच्याकडं एका सगळ्या गोष्टी घेऊन चाललेलो आहे. आणि आम्हाला नाही वाटत की येणाऱ्या ज्या पुढचे 30 दिवस आहेत त्यामध्ये आमची जी रेसमध्ये आम्ही जे फ्रंटला चालू होतो आम्ही मागे जाऊ असं आम्हाला वाटत नाही. बरं, आता हे तुम्ही तुमच्या मतदारसंघाच्या विषयी सांगितले की काय करणार तुम्ही, कशा लोकांचा तुम्हाला प्रतिसाद आहे, तुमचा एक तुमची फेरी पूर्ण झालेली आहे प्रचाराची म्हणा. परंतु आपण जर बघितलं असेल की बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्याबद्दल मराठा समाजामध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये विशेषतः ह्या दोन्ही समाजामध्ये एक अशी भावना म्हणजे त्यांचं हे करण्यात आलेलं आहे की ते बीजेपीचे एजंट आहेत. असं हे मुळात फार चुकीचा समज आहे, किंवा असा अपप्रचार करायचा काही लोकांनी प्रयत्न केला असेल, पण जनतेमध्ये ती भावना नाही आहे. आणि मुस्लिम समाजामध्ये म्हणा, मराठा समाजामध्ये म्हणा, ओबीसी समाजामध्ये म्हणा, किंवा एकंदरीतच जनतेमध्ये ती फिलिंग नाही आहे. कारण की जनतेला माहित आहे की मागच्या 40 वर्षामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी एक स्वतःचं राजकीय पटलावरती अस्तित्व प्रत्येक वेळेस वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. आणि कुठल्याही आणि हे जे सगळे पद असतात ना, त्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकर मुव्हमेंट म्हणून, एका मुव्हमेंटचा चेहरा म्हणून फार वरती आहे. आपण म्हणजे अगदी 80च्या दशकापासून 90च्या दशकापासून बाळासाहेब आंबेडकरांना अनेक वेळेस सत्ता उपभोगण्याचा म्हणजे केंद्रीय मंत्रीपद वगैरे बाळासाहेब आंबेडकरांना ते सुद्धा चान्सेस बाळासाहेब आंबेडकरांनी नाकारले. त्याचं कारण हे होतं की आमच्यासारखे जे ज्यांना पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन नाकारले गेलेले आहेत, अशी जी म्हणजे अशी जी लोक आहेत, असे जो समाजातला घटक आहे, त्या घटकाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावं यासाठीची बाळासाहेब आंबेडकरांची ही लढाई आजपर्यंतची राहिलेली आहे. अगदी जनता म्हणजे जेपीचं काळ असेल, त्यानंतर 90च दशक असेल, बाळासाहेब मला वाटतं एक टर्म राज्यसभा, 2 टर्म लोकसभा झालेल्या आहेत. अगदी अटल बिहारी वाजपेयींचं एक मताने सरकार पडलं त्यावेळेस सुद्धा बाळासाहेब संसदेमध्ये होते. त्यामुळे बाळासाहेबांसाठी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या अगदी फार दुय्यम किंवा किरकोळस्थानी आहेत. ही जी मुव्हमेंट उभी करणे होतं ते माझं असं रिडिंग आहे, ते फार मोठे नेते आहेत, माझं असं रिडिंग आहे ते प्रथम स्थानी नेहमीच राहिलेलं आहे. आणि आज बाळासाहेब आंबेडकरांनी उभं आयुष्य जो संघर्ष केलेला आहे, त्यामुळे आज आम्ही कुठेतरी ह्या परिस्थितीमध्ये आहोत की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हडपसर सारख्या मतदारसंघातून यशस्वी होण्याच्या जवळ आहोत आम्ही. तर त्याचं कारण हे आहे की उभं आयुष्य त्यांनी संघर्ष केलं. उलट बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एखादा नेता उभा करायचा आणि त्याला कुठेतरी मंत्री करायचं आणि त्याच्याकडे किती म्हणजे वारंवार ते मंत्रीपद आणि ह्या सगळ्या गोष्टी देऊन कसे तरी ह्या मुव्हमेंटची किंवा बाळासाहेब आंबेडकरांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याची ताकद कशी कमी करता येईल यासाठी अनेकांनी ह्या ठिकाणी प्रयत्न केले. त्यामुळे असं जनमानसात तर असं आता समजा काही लोकांमध्ये, काही मुस्लिम बांधवांमध्ये किंवा काही मराठा बांधवांमध्ये अशी जी बाळासाहेबांची प्रतिमा आहे, प्रतिमाच नाही असं म्हणायचं का तुम्हाला? अगदी बरोबर आहे. हा काय माहितीये का की राजकारणामध्ये ज्या वेळेस म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी हितल्या प्रस्थापितांचं राजकारणाला छेद देत त्यांच्या छातीवर हितल्या जनसामान्यांचं राजकीय प्रतिनिधित्व निर्माण केलंय, त्यांना राजकीय पटलावरती बाळासाहेब घेऊन आले, त्यामुळे कुठेतरी ज्या वेळेस त्यांना ते सरळ मार्गाने हरवू शकत नाही त्यावेळेस अशा गोष्टी पेरण्याचा प्रयत्न होतो. पण इथली जनता सुज्ञ आहे, जनतेला दिसतंय ना मागच्या 40 वर्षामध्ये अनेक बाळासाहेबांना पाहिजे तेवढं, आज सुद्धा काय ते फार अवघड गोष्ट म्हणजे बाळासाहेबांची ते बाळासाहेब आंबेडकर आहेत, ते आंबेडकर आहेत, त्यांनी ह्या गोष्टी का ते राजकीय प्रतिनिधित्व आमचं निर्माण व्हावं यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आजपर्यंत फक्त लढा दिलेला आहे. त्यामुळे जनतेला हे दिसतं कळतं. 40 वर्षामध्ये एक आरोप मला वाटत नाही की एवढी स्वच्छ प्रतिमा मला वाटत नाही इतर कुठल्याही राजकीय नेत्याची असेल. बरं, आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाआघाडी आणि महायुकेश आघाडी रणांगणामध्ये आहे. या तुलनेमध्ये तुम्ही आता बीजेपीचे देवेंद्र फडणवीस असतील, राष्ट्रवादीचे अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, किंवा इकडे महाविकास आघाडीतले शरद पवार असतील, एकनाथ आपले उद्धवजी ठाकरे असतील,
किंवा काँग्रेसचे हे नेते असतील, हे सगळे जर बघितलं आपण तर मागच्या निवडणुकीमध्ये युती होणार होती, युती झाली नाही, ही तुमची युती झाली नाही त्याचा परिणाम तुमच्या पक्षावर किंवा तुमच्या या निवडणुकीवर होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की युती झाली नाही त्याचा परिणाम काय होईल का? नाही, असं अजिबात नाही ना. नाही, पण आंबेडकरी लोकांना लोकसभेला वाटत होतं की बाळासाहेबांनी काँग्रेस सोबत युती करावी किंवा महाविकास आघाडी सोबत युती करावी. जनतेने किंवा एकंदरीत सगळ्यांनीच बघितलंय की शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, संजय राऊत साहेबांनी वेळोवेळी वेगवेगळे जे स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यांच्या स्टेटमेंटमध्ये ज्या पद्धतीचं एक कॉन्ट्राडिक्शन होतं, त्यामुळे लोकांना ते कळलेलं आहे की ते जाणून बुजून एका पद्धतीने असं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केलाय की आम्ही युती करतोय किंवा आघाडी करतोय आणि शेवटी त्यांनी केलं नाही. मग विधानसभेला कुठे चर्चा झाली? काही चर्चा नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हेच आहे की त्यांना मुळात त्यावेळेस जो होता की एक नरेटिव्ह सेट करायचा होता तो त्यांनी सेट केला. ते एक अगदी फार हुशार राजकारण करतात हे सगळे लोक, फार फॉरवर्ड असतात. त्यामुळे जनतेला माहिती आहे की की त्यांचा नेता कोण आहे, त्यांची बाजू मांडणारा कोण आहे, त्यांच्यासाठी लढणारा कोण आहे. आणि जनता एक वेळेस फसते, वारंवार फसत नाही ना. विधान लोकसभेला एक चित्र निर्माण करायचं आणि शेवटी त्यांनी म्हणजे बाहेर फक्त दाखवायचं की चर्चा करायची आहे, अलायन्स करायचं आहे, फक्त आपापसातच मग ती चर्चा करायची आणि विधानसभेला त्यांनी त्याच्यावरती काहीच चर्चा नाही करायची. जनता ह्या सगळ्या गोष्टींना, ह्या अशा गोष्टींना बळी पडत नाही. लोकसभेचं जे चित्र होतं ते वेगळं होतं, विधानसभेचं चित्र अतिशय वेगळं आहे. लोकसभेला एक नॅशनल शेवटपर्यंत काय झालं की तो एक नॅशनल फाईट नरेटिव्ह झाला, इंडिया अलायन्स वर्सेस NDA, आणि त्यामध्ये 400 पार करायची का नाही करायची ह्यावरती ते सगळं एकंदरीत येऊन बसलं. म्हणून जेवढे थर्ड फ्रंट्स होते, माझं एक ऑब्झर्वेशन आहे की जेवढे थर्ड फ्रंट्स होते ते कुठंतरी त्यांना त्याचा नुकसान झालं. बाकी इतर त्याचा युती आहे किंवा नाही त्यांनी फरक पडत नाही त्यानंतर सुद्धा, कारण की पक्ष आणि जनता आहे तिथेच आहे. निवडणूक बदललेली आहे आणि याच्यानंतर आता जनता, ते एकदा झाल्याच्या नंतर जनता मोठ्या प्रमाणामध्ये ही जी लढाई आहे त्या लढाईला मजबूत करणार आहे. बरं, 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक असं वातावरण निर्माण झालं होतं की आंबेडकरी जनतेमध्ये तुम्ही ते कुठल्याही पक्षाचा जरी असला तर असंही वातावरण निर्माण झालं होतं की यावेळेला वंचित बहुजन आघाडीला आपल्याला सपोर्ट करायचं आहे. तसं काय तुम्ही आंबेडकरी स्थानिक म्हणजे तुमच्या मतदारसंघातील आंबेडकरी कार्यकर्त्यांशी, वेगवेगळ्या पक्षीय संघटनांशी काय तुमचा संवाद किंवा त्यांच्याशी भेटीगाठी किंवा त्यांचं काय मत आहे ते काय तुम्हाला काय जाणवते का? त्याच्यातून काय भेटीगाठी झाल्यात का तुमच्या काही? आंबेडकरी जनतेचं हे आज नाही, ह्यापूर्वीच ठरलेलं आहे की आंबेडकरी जनतेने ठरवलं त्यांचा नेता कोण, तर बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळं जनतेचं तर ठरलेलंच आहे की इतर काय, म्हणजे मी ज्यावेळेस म्हणतो जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली, मी कशाच्या जोरावर म्हणतो, ह्याच गोष्टीच्या जोरावर म्हणतो की जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून पूर्ण मतदारसंघ सगळ्यांनी एकत्रित लोकांनी पिंजून काढलेला आहे. मग ह्याचा अर्थ काय होतो? 2019 जी भावना होती त्यापेक्षाही स्ट्रॉंग पद्धतीने जनता यावेळेस स्वतःची एक स्वतंत्र लहर आणि भूमिका निर्माण करणार आहे. पण अनेक वेळेला असं होतं की काँग्रेसची एक काँग्रेसच्या बद्दल मुसलमानांबद्दल एक असं असतं की काँग्रेसला आपण निवडून दिलं पाहिजे, काँग्रेसला मत दिलं पाहिजे, नाही ते BJP सत्तेवर येईल. पण असं जर तुमच्या मतदारसंघामध्ये झालं तर तुम्ही कशी निवडून येणार? नाही, मुळात काय आहे की इथलं जे राजकीय गणित आहे ना, म्हणजे ते आत्ता तुमच्या समोर ते अजून लगेच सगळे पत्ते म्हणजे आम्ही ओपन करणं योग्य आम्हाला वाटणार नाही. आम्ही पुढे चाललोय त्याचं कारणच आहे की आमची उमेदवारी फार लवकर डिक्लेअर झाली नाही आणि इतर उमेदवारांमध्ये फार अजून भांडणं झालेली आहेत, अजून अनेक अपक्ष उमेदवार उभे राहणार आहेत. तुम्ही म्हणता की मुस्लिम समाजाचं एकंदरीत इथं काँग्रेस तर निवडणूक लढत नाही आहे, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा जो उमेदवार असेल ते निवडणूक लढतील आणि इतर सगळेजण अपक्ष वगैरे सगळे निवडणूक लढतील. मुस्लिम समाज हा नेहमी जो विनिंग कॉम्बिनेशन वाटतो त्याच्या बाजूने शेवटच्या दिवशी उभा राहायचा प्रयत्न करतो. कारण की आजपर्यंत एक चित्र निर्माण केलेलं आहे की तुम्ही अमुक अमुक पक्षाला जर मतदान केलं नाही तर अमुक अमुक निवडून येईल आणि त्या मग तुमचं नुकसान होईल वगैरे वगैरे वगैरे. पण मुस्लिम समाजाने सगळं बघितलंय, मागच्या 5 वर्षामध्ये सगळे पक्ष सत्तेत राहिलेले आहे. एकाही पक्षाने मुस्लिम समाजाचं 5% रिझर्वेशन जे हायकोर्टाने अपहेल्ड केलंय ते सुद्धा दिलेलं नाही. इतरच कुठली भूमिका मुस्लिम समाजाच्या फायद्याची मांडली नाही
आणि त्यानंतर लोकसभेला एवढं भरघोस मतदान केल्यानंतर मुस्लिम समाजाने संविधान वाचवायची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर आज मुस्लिम समाजाने ज्यावेळेस उमेदवारीसाठी प्रयत्न केला, उमेदवारी मागितली, तर जी संभाव्य यादी बघतोय त्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व नाकारण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या लोकांना मुस्लिम समाजा ज्या लोकांनी मुस्लिम समाजाला गृहित धरलं होतं, हडपसर विधानसभेमध्ये मुस्लिम समाज ते सुद्धा दाखवून देईल की आणि विनिंग कॉम्बिनेशन असल्यामुळे इथं मुस्लिम समाज आणि एकंदरीत आम्ही जो ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व नाकारलंय, जे वंचित व्याख्येमध्ये सर्व समाज बसतात, ज्या पद्धतीने एकत्रितरित्या आम्ही ही निवडणूक सगळ्यांनी हातामध्ये घेतलेली आहे, त्यानुसार विनिंग कॉम्बिनेशनला मुस्लिम समाज अजून विनिंग च्या जो आमचा लीड असेल त्याला वाढवण्यामध्ये मुस्लिम समाजाचा फार मोठा वाटा असणार आहे या ठिकाणी. अच्छा, पण माझा शेवटचा प्रश्न असेल तुम्हाला की आम्ही वेळोवेळी तुमच्याशी भेटून चर्चा वगैरे करणारच आहोत. तुम्ही म्हणालात की आम्ही सगळेच पत्ते खोलणार नाहीत, आम्ही सगळे तुमच्या हळूहळू पत्ते खोलायला येऊ तुमच्याकडे. परंतु आता ह्या पहिल्या चर्चेतून किंवा हे तुमची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे, तर हडपसर मतदारसंघातील मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? हडपसर विधानसभेच्या सर्व माझ्या मायबाप जनतेला, सर्व माझ्या बंधू भगिनींना, सर्व माझ्या साथीदारांना, मतदारांना माझं एक आव्हान असेल किंवा किंबहुना ती फिलिंग आहे ती त्यांच्यामार्फतच माझ्यापर्यंत येताना मला ती दिसती आहे की आजपर्यंत हडपसरचा इतिहास राहिलेला आहे की हडपसरची स्वतःची स्वतंत्र एक लाख असते, भूमिका असते. म्हणून मागच्या चार इलेक्शन्स आपण जर बघितल्या तर प्रत्येक वेळेस एक नवीन आमदार हडपसरच्या जनतेने निवडलेला आहे आणि त्यात हडपसरच्या हितले स्वतंत्र फॅक्टर्स त्याला कारणीभूत होते त्या चारही निवडणुकींना मागच्या 20 वर्षाच्या. त्यामुळं हडपसरच्या जनतेला मी सांगेल की त्यांनी ज्या पद्धतीने मला आतापर्यंत प्रेम केलेलं आहे, ज्या पद्धतीने मला प्रेम दिलेलं आहे, घरोघरी ज्या पद्धतीने मी जातोय ते प्रेम असंच मला पुढल्या 22 दिवस देऊन 20 तारखेला मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त पद्धतीने आमच्या गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हावरती बटन दाबून मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्यांचा प्रतिनिधी म्हणून, जनप्रतिनिधी म्हणून एक त्यांनी संधी द्यावी. त्या संधीतून मी त्यांना हडपसरच्या ज्या मायबाप जनतेने आजपर्यंत ज्या पद्धतीचं मला प्रेम दिलेलं आहे मी निराश नक्कीच करणार नाही आणि मला विश्वास आहे की 23 तारखेला तेच ज्यावेळेस मतमोजणी होईल तेच चित्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर असेल. ओके, धन्यवाद अपृजभाई, आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि आपण परखड आपली उमेदवारीच्या संदर्भामध्ये जी मतं मांडली त्याबद्दल पुन्हा एकदा मी जागृती न्यूजच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो. आणि आपण अत्यंत आपला शेड्यूल बिझी असताना सुद्धा आम्हाला वेळ दिला, असाच पुढे आम्हाला वेळ द्याला अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.